नमस्कार मित्रांनो आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सामान्य विज्ञान याचा पार्ट टू आज बघणार आहोत याच्या आधी आपण पार्ट वन मध्ये काही सामान्य विज्ञानचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले आहे आताचा जो पार्ट हा, आहे हा आर आर बी ग्रुप डी तसेच इतर काही एक्झाम आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते डिस्कस केले आहे चला तर आता स्टार्ट करूया बघा जो पहिला जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सांगितलं आहे की ऊर्जा म्हणजे काय ओके ऊर्जाची डेफिनेशन दिली आणि त्याचा अर्थ आपल्याला विचारलाय तर बघा इथे काय लिहिलंय की ऊर्जा जो याचा पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे की ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता सेकंड आहे निर्माण करता येते पण नष्ट करता येत नाही तिसरा ऑप्शन आहे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येत नाही तिसरा चौथा ऑप्शन आहे फक्त यांत्रिक स्वरूपात असते ओके तर बघा सगळ्यात पहिले आपण अपन... ऊर्जा म्हणजे काय तर ऊर्जा बघा ऊर्जेचा तुम्ही ऊर्जा अक्षतेचा नियम बघितला असेल ऊर्जा म्हणजे काय असते ऊर्जा ही ऊर्जा अक्षतेचा नियम जी आहे जो आहे त्याला आपण असं म्हणतो की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही बरोबर ऊर्जा ही आपल्याला निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही फक्त आपण काय करू शकतो ऊर्जेचे एका स्वरूपातून ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात त्याचा ट्रान्सफर करू शकतो ओके याला यालाच आपण म्हणतो ऊर्जा अक्षतेचा नियम तर याच्यामध्ये आपण बघा काय करू शकत नाही सगळ्यात पहिले तर ऊर्जा कधीच निर्माण करू शकत नाही सेकंडली ऊर्जा नष्टही करू शकत नाही फक्त ऊर्जेचं काय होतं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ट्रान्सफर होतं जसं की बघा मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतोय याच्यामध्ये काय होतं सगळ्यात पहिले आपण बघा औष्णिक विद्युत केंद्र मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म्युला काय किंवा ही कन्सेप्ट काय ते कर औष्णिक विद्युत केंद्र असतं बघा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये काय आपण विद्युत ऊर्जेची निर्मिती करतो तर विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी करतो तर सगळ्यात पहिले तिथं कोळसा जाळला जातो ओके तिथं जाळला जातो कोळसा तर कोळसामध्ये जी ऊर्जा असते कोळशाला आपण काय करतो हीट करतो म्हणजे त्याला पेटवतो पेटवल्यामुळे त्याची उष्णतेत रूपांतर होते ओके कोळसाचं उष्णतेत रूपांतर झाल्यानंतर आपण ह्या उष्णता ऊर्जेचं कशात रूपांतर करतो विद्युत ऊर्जेत आणि ह्या विद्युत ऊर्जा ही विद्युत ऊर्जा जेव्हा आपल्या घरापर्यंत येतात तेव्हा आपण त्याचं रूपांतर कशात करतो बघा जर बल्ब असेल बल्ब असेल तर बल्बमध्ये आपण काय करतो त्याचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर करतो किंवा आपलं इस्त्री असेल किंवा आपण ज्याला आयन म्हणतो ओके okay. इस्त्री जर असेल तर त्याच्यामध्ये आपण हिट किंवा आपण ज्याला उष्णता म्हणतो उष्णतेमध्ये रूपांतर करतो ओके तर आपण काय करू शकतो की एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करू शकतो पण आपल्याला ती ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही बघा ऊर्जा अक्षतेचा नियम खूप इम्पॉर्टंट आहे खूप सारे एक्झाममध्ये मध्ये हा विचारला जातो त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तर बघा आता आणि ऊर्जा म्हणजे काय असतं ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता कोणत्याही गोष्टीमध्ये जी क्षमता असते कार्य करण्याची त्याला आपण म्हणतो ऊर्जा तर बघा आपण इथं सेकंड ऑप्शन बघू इथं लिहिलंय की ऊर्जा निर्माण करता येत नाही पण नष्ट करता येते ओके निर्माण करता येते तर आपल्याला माहिती ऊर्जा निर्माण करता येत नाही तिसरं ऑप्शन काय एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येत नाही तर आपल्याला इथे काय माहिती आहे की रूपांतर करता येतं चौथ फक्त यांत्रिक स्वरूपात असे नाही ऊर्जा ही, ही कोणत्याही स्वरूपात असू शकते ओके तर हे तीन ऑप्शन गेले म्हणजे आपली ऊर्जा म्हणजे काय म्हणजे कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता ओके तर या पद्धतीने आपला जो ऑप्शन होणार फक्त ऑप्शन नंबर ए किंवा ऑप्शन नंबर एक आपण म्हणू शकतो की ऊर्जा ती आहे आता नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये आपण बघूया क्वेश्चन नंबर टू काय सांगितलंय कि क्वेश्चन नंबर टू जो आहे त्याच्यामध्ये दिलाय आपल्याला की एसआय प्रणालीत ऊर्जेचे एकक काय आता एसआय प्रणाली बघा हे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे एस आय एस अर्थ होतो इंटरनॅशनल स्टँडर्ड तर इंटरनॅशनल स्टँडर्ड मध्ये आपल्याला काय विचारलंय त्यांनी की ऊर्जेचे एकक काय बघा याच्यामध्ये कधी कन्फ्युजन नाही आहे कधी लक्षात ठेवायचं आपल्याला जे काही आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो किंवा प्रॉब्लेम सॉल्व करतो किंवा ज्याला आपण उदाहरणं म्हणतो ते सॉल्व्ह करताना आपण काय करतो जे एस आय युनिट यूज करतो दोन टाईपचे युनिट असतात सगळ्यात पहिली एस आय आणि दुसरं असतं सी जी एस ओके सीजीएस सिस्टीम म्हणतो आणि एस आय सिस्टीम म्हणतो एस आय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम आहे आणि सीजीएस म्हणजे याच्यापेक्षा छोटी सिस्टीम आहे आता सीजीएसचा लाँग फॉर्म मी तुम्हाला सांगतो सीचा अर्थ होतो सेंटीमीटर ओके आपण जे आपण सेंटीमीटर म्हणतो सेंटीमीटर त्याचा सी झाला जीचा अर्थ होतो ग्राम किलोग्रामचा ग्राम म्हणतो आपण अँड एस चा अर्थ होतो सेकंड ओके तर सी जी एस अशी झाली आणि एस आय म्हणजे इंटरनॅशनल आय फॉर इंटरनॅशनल एस फॉर स्टँडर्ड आता याच्यामध्ये आपण बघूया की याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आयमध्ये जे आपलं वजन वजन जे म्हणतो आपण किंवा वस्तुमान म्हणतो वस्तुमानचं युनिट आहे ते आहे के म्हणजे एकक आहे जी तर सीजीएस मध्ये ते आहे ग्राम ओके कळलं तुम्हाला याच्यामध्ये ग्राम येतं आणि याच्यामध्ये येतं के जी पुढचं आहे याच पद्धतीने आपण करतो आप ले ले की याच्यामध्ये एवढं आहे याच्यामध्ये एवढं आहे ह्या पद्धतीने आपण करतो ओके आता बघा आपल्याला काय सांगितलंय की एस आय प्रणित ऊर्जेचं एकक काय ऊर्जा आपल्याला सांगितलंय तर ऊर्जेचं एकक लक्षात ठेवा एस आय प्रणालित ऊर्जेचं एकक आहे जुल आणि जेव्हा तुम्हाला सी जी एसमध्ये विचारतात ओके सी जी एसमध्ये विचारलं तर एस जे ऊर्जेचं एकक आहे ते आहे अर्घ ठीक आहे हे लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा सीजीएस मध्ये अर्घ आहे आणि मध्ये आहे जूल आता पुढचं बघूया आपण हे स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे आपल्याला विचारलं स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा याचा अर्थ काय बघा स्थितीज तर आपल्याला हे आहे की स्थितीज ऊर्जेचे उदाहरण कोणते आहे बघा दोन टाईपचे ऊर्जा असतात ते लक्षात ठेवा एक असते गतिज ऊर्जा ओके okay. आपण बघा थोडंसं याच्या डीपमध्ये जाऊ काही गोष्टी समजून घेऊ कन्सेप्ट समजून घेऊ जे करून आपल्याला समजा सिमिलर टाईपचे समजा क्वेश्चन आले एक्झाममध्ये तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे याच्यामध्ये येते ऊर्जा आणि दुसरी असते स्थितीज ऊर्जा ओके okay. आता बघा त्याच्या नावामध्येच आहे ऊर्जा म्हणजे काय जी ऊर्जा वस्तूला गतीमुळे प्राप्त होते समजा एखादी गतिमान वस्तू आहे म्हणजे एखादी वस्तू स्पीडमध्ये जाते किंवा एखादी वस्तू चालते किंवा एखादी वस्तू काही करते ओके म्हणजे काहीतरी कार्य करते त्याच्या गतीमुळे त्या वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला आपण म्हणतो गतीज ऊर्जा जसे की एखादी आपण कन्सिडर करू शकतो एखादी फोर व्हीलर रोडवरून धावते तर तिला गतीज ऊर्जा आहे ठीक आहे तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय स्थिती बघा याच्यामध्ये सांगितले स्थिती एखाद्या स्थितीमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला आपण म्हणू शकतो स्थितीज ऊर्जा ओके एखाद्या स्थितीमुळे म्हणजे आपण कसं म्हणू शकतो बघा जसं की एखादं धरण तुम्ही कन्सिडर केलं ओके मी आता इथं एक टाईपचं धरण टाकतोय बघा कन्सिडर करा हा एक धरण आहे ठीक आहे आता या धरणामध्ये पाणी साठवलेलं आपण बरोबर हे पाणी समजा इथून आपण इथं एक तुम्ही होल केलं याच्यामध्ये आणि इथून पाणी पडत आहे ठीक आहे आता याच्यामुळे काय झालं धरणातल जे साठलेलं पाणी आहे आणि हे पाणी समजा तुम्ही एखाद्या टर्बाईनवरती किंवा आपण आपण म्हणू शकतो एखाद्या वरती टाकलं तर हे टर्बाईन फिरायला लागेल आणि याच्यामुळे काय होईल याच्यामुळे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येईल जसं आपण जलविद्युत केंद्रामध्ये करतो तर याच्यामध्ये काय होतं बघा हे जे पाणी आहे हे पाणी जेव्हा साठलेलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा आहे आणि ऊर्जा कधी येते बघा एखाद्या वरती समजा पाणी आहे वरती पाणी असेल तरच त्याला स्थितीज ऊर्जा असते जमिनीवरती पाणी असेल तर त्याला स्थितीज ऊर्जा नाही कारण का का ते पडल्यावरती काही इफेक्ट होणार आहे का जमिनीवरती काहीच नाही होणार आहे पण एखाद्या हाईटवरून पडेल तेव्हा त्याचं इफेक्ट होईल बरोबर तेव्हा हे जे काही आपलं टर्बाईन आहे ते फिरायला ला लागेल तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा एखाद्या स्थितीमुळे जर त्या वस्तूला काही ऊर्जा प्राप्त झालेली असेल तर त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो जसं की धरणातील साठवलेलं पाणी याच्यामध्ये ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपण ऊर्जेमध्ये रूपांतर करतो आणि टर्बाईन फिरवतो आणि आपल्याला विद्युत ऊर्जा भेटते तसंच आपल्याला विचारलं आहे की अजून स्थितीज ऊर्जा कुठे असे जसं की त्याने सांगितलं वाहते पाणी बघा वाहते पाणी म्हणजे हे पाणी वाहत आहे म्हणजे याला काहीतरी गती आहे म्हणजे हे झालं गतीज ऊर्जेचं एक्झाम्पल दुसरं बघूया आपण समुद्र सपाटीवरील तळ्यातील पाणी आता इथे सांगितलं की एक समुद्र सपाटी आहे त्याच्यावरती एक तळ आहे आणि त्या तळ्यातील पाणी आहे बघा ह्या तळ्यातलं पाणी कुठे पडणार आहे का काही हाईटवरती बघा स्थितीज ऊर्जा जी येते ती हाईटमुळे येते लक्षात ठेवा एखाद्या हाईटवरती किंवा आपण एखाद्या उंचीवरती ती वस्तू ठेवतोय त्याच्यामुळे येते जसं की तुम्ही एखादा तुमचा डबा असू द्या किंवा तुमचं एखादं भांडं असू द्या तुम्ही एखाद्या हाईटवरती ठेवलं म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त हाईटवरती ठेवलं तर ते पडल्यानंतर कोणाच्या तरी डोक्यावरती पडणार आहे त्याच्यामुळे कोणाला तरी इजा होऊ शकते किंवा जमिनीवर पडल्यानंतर ते फुटू शकतं किंवा काहीतरी इम्पॅक्ट होईल त्याचं बरोबर तर त्या गोष्टी अशी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये स्थिती झाली आणि ते स्थितीमुळे त्याला ऊर्जा प्राप्त झाली पण तीच वस्तू समजा जमिनीवर असेल तर तिला स्थितीच ऊर्जा नसते कारण ती जमिनीवर असते ती पडल्यानंतर कोणाला इम्पॅक्ट होणार आहे का काहीच नाही होणार कोणाला इजा नाही होणार काहीच नाही होणार त्यामुळे लक्षात ठेवा जे हाईटमुळे प्राप्त झाली आहे ती झाली आहे आपली ऊर्जा तर हाईटमुळेच होते समुद्र सपाटी तळ्यातील पाणी आता तळ्यातील पाणी हे हाईट वरती का नाही म्हणजे म्हणून ऊर्जा नाही धरणातील पाणी होई ही झाली ऊर्जा आणि टेकडीच्या पायथ्याशी असणे दगड आता पायथ्याशी दगड आहे वरती असेल तर तो पडल्यानंतर काहीतरी त्याला गती भेटेल पण खाली असल्यामुळे त्याला काहीच नाही भेटणार आहे तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा टेकडीच्या पायथ्याशी असणे दगड हे पण स्थितीजुर्जाचे एक्झाम्पल नाही तर आपला ऑप्शन नंबर तीन आहे फक्त ओके चला आता पुढे जाऊया आता पुढचा प्रश्न आहे की वर्तुळाकार तारेमुळे केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र च्या समानुपाती असते आता आपल्याला सांगितलंय की एखादी वर्तुळाकार ओके आपण एखादी तार ह्या पद्धतीने आपण गुंडाळली आणि त्याच्या केंद्रबिंदूवर काय होतं माहिती का, का? समजा तुम्ही याच्यातून एक करंट पास केलं बघा तुम्ही या पद्धतीने इथे याच्यातून एखादा करंट तुम्ही पास जेव्हा करतात आणि तार वर्तुळाकार करतात तर त्याच्या सेंटरवरती काय होतं माहिती का याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो ओके okay, आणि हे चुंबकीय क्षेत्र का तयार होतं की याच्यामुळे याच्यामधून आपण काय करतोय की इलेक्ट्रिसिटी जाऊ देतोय म्हणजे काय त्यातून विद्युत धारा जाऊ देतोय आपण विद्युत ऊर्जा जाऊ देतोय की ज्याच्यामुळे चुंबकीय क्षेत्र क्रिएट होत आहे बघा हा जो इफेक्ट आहे हा कुठे यूज करतात तुम्ही छोटीशी मोटर बघितली असेल आपल्या छोट्याशा खेळण्यामध्ये असते किंवा गाड्यांमध्ये असे बघा या टाईपची मोटर असते असा एक शाफ्ट असतो इथे आणि मागं दोन टाईपच्या इथं इलेक्ट्रोड दिलेलं असतं आपल्याला ओके आणि हे समजा आपण सेलमध्ये जॉईन केले तर हा जो शाफ्ट आहे हा फिरायला लागतो तर असं का होतं तर याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का याच्यामध्ये असतात वाइंडिंग्स असते ओके याला वायरची वाइंडिंग्स असते असे गोल 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 आणि याच्यामध्ये हा जो मॅग्नेटिक हा जो शाफ्ट आहे हा ठेवलेला असतो जेव्हा आपण सेल जॉईन करतो तेव्हा विद्युत दरदात वाहते आणि या सर्क्युलर पाथमुळे सेंटरला काय होतं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं आणि त्याच्यामुळे हे काही आहे हे जे लोखंडाचं आहे ते फिरायला लागतं राईट तर मी एकदम जनरल कन्सेप्ट सांगितली आहे बघा याच्यामध्ये खूप डीपली खूप चांगलं आपण हे करू शकतो पण सध्यासाठी आपल्याला एवढं काही इम्पॉर्टंट नाही मी जनरल सांगतो आहे ओके खूप वरच्यावर तर याच्यामुळे लक्षात ठेवा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं काय समजा एखाद्या सर्क्युलर सर्क्यु सर्क्युलर पाथमधून किंवा तारेमधून जेव्हा विद्युतधारा राहते वाहते तेव्हा तिथे चुंबकीय क्षेत्र तयार होतं तर आपल्याला इथं काय विचारलं की वर्तुळाकार तारेमुळे केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र कोणाच्या समानुपाती असते म्हणजे कोणामुळे क्रिएट होते किंवा कोणा एवढे है असते तर त्यांनी सांगितले त्याच्या त्रिज्या एवढे याची त्रिज्या जी आहे त्याच्या एवढे त्यातून जाणाऱ्या विद्युत धारेच्या परिणामाच्या त्यातून जाणाऱ्या परिणामाच्या समानुपाती असते तारेच्या रोधाच्या किंवा तारेतून विद्युतधारा जाण्याच्या कालावधी किती कालावधीसाठी जातं बघा का जसं मी सांगितलं तर त्यातून जेवढी विद्युतधारा जाते तेवढं ते होतं समजा आपण जास्त विद्युतधारा पाठवली तर ते जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं आणि कमी विद्युतधारा पाठवली तर कमी स्ट्रॉंग विद्युतधारा क्रिएट होते तर याच्यामुळे याचं ऑप्शन जे आहे आपलं हे आहे सेकंड की त्यातून जाणाऱ्या विद्युत परिणामाच्या एवढं होतं आता पुढं विचारलं आहे की अनेक गोलाकार वेड्यांचे कुंडल गुंडावून तयार होणारे चितिस काय म्हणतात बघा ही डायरेक्टली पुस्तकमध्ये असंच आहे सेम टू सेम त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की अनेक गोलाकार वेड्यांचे कुंडल समजा आपण असं ह्या पद्धतीने आपण जे कुंडल बनवतो याला काय म्हणतात याला म्हणतात नाल कुंडल म्हणतात ओके तर ऑप्शन नंबर टू आहे दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युतधारेच्या या परिणामावर चालते बघा दूरध्वनी म्हणजे यांनी सांगितलं टेलिफोन टेलिफोनमध्ये आपण जो रिसिव्हर किंवा याच्यामध्ये ट्रान्समीटर असतो ह्या पद्धतीने राईट आणि आपण हा जो पार्ट असतो हा कानाजवळ लावतो आणि हा जो पार्ट आहे हा तोंडाजवळ लावतो हा जुन्या टाईपचा आहे ओके दूरध्वनी किंवा आपण मोबाईल पण कन्सिडर करू शकतो आता याच्यामध्ये कर्णश्रवणीचे म्हणजे कर्ण कर्ण म्हणजे कानाजवळचा जो पण आपण ज्या ज्यातून ऐकतो म्हणजे तिथं एक स्पीकर असतं ओके तर कार्य विद्युत धारेच्या कोणत्या परिणामावरती चालते आता हा जो स्पीकर आहे हा कशावरती चालतो लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होतं ते सगळ्यात पहिले आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपलं जे आहे तो चुंबकीय चुंब शक्तीमध्ये म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये रूपांतरित होतो आणि त्या चुंबकीय रूपांतर होतं ओके okay. आणि ही विद्युतधारा आपण टेलिफोन लाईन बघतो या लाईन मधून जाते याच्यामधून ते सिग्नल जातात आणि दुसरा ज्याच्या सोबत बोलतोय आपण त्याच्याकडे जातात आता त्याच्या इथे काय होतं की त्यांनी जे कानाला लावलेलं असतं की त्याच्यामध्ये परत एक स्पीकर असतो आणि स्पीकर काय करतो आपण जे इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवले आहे ते ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो परत ते ध्वनीमध्ये रूपांतरित करतो ओके म्हणजे चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा परत ध्वनीमध्ये म्हणजे सगळ्यात पहिले ध्वनीचं चुंबकीय शक्तीत चुंबकीय शक्तीचं विद्युत आणि विद्युत शक्तीचा परत चुंबकीय शक्तीत आणि परत विद्युतमध्ये तर याच्यामध्ये काय सांगितलं ध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युत धारेच्या चुंबकीय शक्ती औष्मिक होतं का नाही प्रकाशीय होत नाही रासायनिक होत नाही तर ते होतं चुंबकीय ते आहे चुंबकीय शक्तीवरती डिपेंडंट आहे ओके चला आपन। दाज़ दाज़ गती जूर विचार गती जूर बगा आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण यामध्ये गतीज ऊर्जा आहे आपल्याला विचारले की ऊर्जा बघा आता थोड्या पुर, वेळपूर्वीच आपण एक्सप्लेन केलं गतीच काय स्थितीच काय ओके वाहते पाणी समुद्र सपाटीवरील तळ्यातील पाणी धरणातील पाणी टेकडीच्या पायथ्याशी असलेली दगड तर आपल्याला माहिती वाहणारी जी गोष्ट असते किंवा चालणारी गोष्ट असते त्याच्यामध्ये असते गतीज ऊर्जा पुढचा बघा काही उंचीवर अलगद सोडलेल्या वस्तूसाठी आता इथे सांगितले की बघा एक असा एक मिनारा कन्सिडर करा याच्यावरती एक माणूस उभा आहे आणि याने एक काही आहे इथून एक बॉल फेकला खाली ओके खालच्या डायरेक्शनला जातोय तर याने काही उंचीवरून अलग सोडलेल्या वस्तू झाली यांनी असा सोडून दिला खाली ठीक आहे तर कोणतं विधान सत्य बघा जेव्हा हा बॉल याच्या हातात होता तेव्हा त्या ते... तो जेव्हा हातात असेल तेव्हा त्याची स्थितीज ऊर्जा जी असेल ओके स्थितीज ऊर्जा ती जास्त असेल ओके सर्वात जास्त असेल तेव्हा जेव्हा तो सोडेल तेव्हा त्याच्या गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होईल जेणेकरून त्याला गती भेटेल मग हा बॉल खाली खाली येईल आणि याचा स्पीड वाढत जाणार ओके आणि तो जेव्हा जमिनीला टच ते करेल तेव्हा त्याचं स्पीड सगळ्यात जास्त असेल आणि जमिनीला टच करून परत इथे येणार म्हणजे काय स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जेत रूपांतर झालं आणि गतीजोर्जा परत स्थितीज ऊर्जेत रूपांतर होऊन प्रतिशून्य झाली ओके तर याच्यामध्ये इक्वेशन लक्षात ठेवा गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे बघा स्थितीजूर्जा इथे शंभर असेल आणि ती गतिज ऊर्जेमध्ये जात जात गतिज ऊर्जा मग शंभर होते आपली ओके आणि परत जमिनीत टक्कते तेव्हा शून्य होऊन जाते तर याच्यामध्ये कधी लक्षात ठेवा या दोघांची जी बेरीज असते म्हणजे एखाद्या वस्तूवरती गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा या स्थितीज ऊर्जा प्लस गतीज ऊर्जा या दोघांची जी बेरीज असते ती लक्षात ठेवा ती दरवेळेस ही शून्य असते ओके कारण जेवढी स्थितीज ऊर्जा असते तेवढीच गतीज उप मायनस शंभर असेल तर गतीज ऊर्जा ही शंभर होते आणि या दोघांची बेरीज आपली शून्य होऊन जाते तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा ती जमिनीवर पोचेल तेव्हा तिची स्थितीज ऊर्जा कमाल असेल नाही ती जमिनीवर पोचेल तेव्हा तिची स्थितीज ऊर्जा म्हणजे शून्य झालेली असते म्हणजे ती झिरो होणार आहे ओके okay. तिच्या स्थितीज ऊर्जेतील बदल आणि तिच्या गतीज ऊर्जेतील बदल यांचे शून्य असेल ओके हे ऑप्शन बरोबर आहे आणि तिची गतीज ऊर्जा कमी कमी होत जाईल पण कुठपर्यंत कुठपर्यंत कमी होत जाईल हे आपल्याला सांगितलेलं नाही तर सगळ्यात ओके जे उदा उदाहरण आहे याचं ते आहे ऑप्शन नंबर टू म्हणजे तिच्या स्थितीज ऊर्जेतील बदल आणि तिच्या गतीज ऊर्जेतील बदल यांची शून्य असेल आता बघा याच्यामध्ये मोस्टली आपण युनिट कव्हर करायचा प्रयत्न केला आहे ज्याला आपण एकक असं म्हणतो बघा ऊर्जेचे सी जी एस एक काय आहे आपण थोड्यापूर्वी बघितलं सी जी एस सी जी एस आर सेंटीमीटर ग्राम आणि सेकंद म्हणजे छोटं युनिट आहे तर काय आहे तर मी ते एक्सप्लेन केलं होतं ते आहे अर्घ ओके लक्षात ठेवा ऊर्जेचे सी जी एस युनिट आहे अर्घ गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ओके आपल्याला सांगितलं स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जेचं फॉर्म्युला विचारला ऊर्जेचे फॉर्म्युला लक्षात ठेवा हा आहे एम जी एच ओके एम म्हणजे हा, okay. हा होतो मास मासचा अर्थ होतो वस्तुमान जी म्हणजे ग्रॅविटेशनल फोर्स किंवा ग्रॅविटेशनल ॲक्सेलरेशन होतो आणि एचचा अर्थ होतो हाईट हाईटचा अर्थ होतो उंची एम जी एच जर तुम्ही एखादी वस्तूची बघा समजा तुम्हाला सांगितलं की एक के जी एक के जी हा स्क्वेअर बॉक्स आहे हा वरती ठेवला आपण एक मीटर हाईट वरती आणि याचं पण वजन एक किलो आहे तर त्याच्यामध्ये किती स्थिती ऊर्जा आहे तर आपण काढू शकतो आपल्याला त्याचं वस्तू मन माहिती एक, एक के जी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं हे लक्षात ठेवा व्हॅल्यू नाईन पॉईंट एट वन असते आणि हाईट किती सांगितलं एक मीटर तर आपला आन्सर आहे नाईन पॉईंट एट वन जुल ओके एवढं काही आहे म्हणजे जवळपास दहा जूल एवढी त्याच्यामध्ये एनर्जी आहे लक्षात ठेवा एक मीटरवरती एक के जीचा बॉक्स ठेवला आहे आपण तर आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा एम जी एच बघा आपण न्यूमेरिकल टाईप पण सॉल्व्ह करतोय जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन असणार आहे ते तुम्ही सर्वांगीण प्रिपरेशन होईल तुमचे लक्षात ठेवा आपण त्या पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन समजून घेतोय आता पुढचा प्रश्न बघा ऊर्जा आता इथं परत आपल्याला फॉर्म्युला विचारला आहे ऊर्जेचा फॉर्म्युला लक्षात ठेवा एक वन बाय टू एम व्ही स्क्वेअर याच्यामध्ये एमचा जो अर्थ आहे तो आहे मास म्हणजे ज्याला आपण म्हणतो वस्तुमान आणि व्हीचा अर्थ आहे वेलॉसिटी वेलॉसिटीचा अर्थ होतो वेग ओके व्हीचा अर्थ लक्षात ठेवा वेग असतो आणि एमचा अर्थ असतो वस्तुमान म्हणजे मास तर वन बाय टू एम यू स्क्वेअर शक्तीचे एसआय प्रणालीत एकक काय आहे शक्तीचे आपल्याला बघा ऊर्जा वेगळी आणि शक्ती वेगळी ही गोष्ट लक्षात ठेवा शक्तीचे एसआय प्रणालीतील जे एका काय आहे ते आहे वॅट आहे ओके डब्ल्यू ए डबल टी ज्याला डिनोट करतो आपण डब्ल्यू ने ओके इट्स अ वॅट पुढचं आहे शक्ती आता पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला शक्ती ही नेहमी धन असते धन किंवा ऋण असू शकते सदिश राशी असते ची बेरीज करता येत नाही शक्तीबद्दल लक्षात ठेवा शक्ती ज्याला आपण म्हणतो ही शक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही असू शकते कोणत्याही पद्धतीने आपण सांगू शकतो त्याच्यामुळं शक्ती ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते ही गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आता पुढचा जो क्वेश्चन आहे आपला की वन एच पी बघा हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूपशा एक्झाममध्ये विचारला जातो एक एच पी म्हणजे एक हॉर्स पॉवर एच पीचा अर्थ होतो हॉर्स पॉवर ओके हॉर्स पॉवर होतो आता एक एच पी म्हणजे किती हॉर्स पॉवर तर ते होतं सेवन फोर्टी सिक्स वॅट ओके okay, सातशे शेचाळीस वॅट म्हणजे एक हॉर्स पॉवर होतं ही गोष्ट लक्षात ठेवा हे खूप मध्ये आजपर्यंत आलं आहे आता पुढचा बघा पुढचा जो प्रश्न विचारला आहे की ट्रकचा वेग दुचाकीच्या वेगापेक्षा जास्त असतो ट्रकचा वेग सांगितलाय आणि दुचाकीच्या वेगापेक्षा जास्त असतो कारण त्याची निष्पन्न शक्ती जास्त असते याचा अन्सर आहे त्याची निष्पन्न शक्ती जास्त असते आता पुढचा चाळीस पुढचा क्वेश्चन आहे ही अधिश राशी आहे कोणती अदिश म्हणजे ज्याला दिशा नसते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलाय की अधिश कोणती आणि सदिश कोणती तर याच्यामध्ये लक्षात ठेवा जी अधिश राशी आहे याच्यामध्ये ती आहे शक्ती म्हणजे जिला दिशेची गरज नाही ती आहे शक्ती वेग आपण बघितलं तो वेगाला पण लागतं बलाला पण लागतं आणि त्वरण जे असतं त्याला पण लागतं तर त्याच्यामुळे जी अधिश राशी जी होणार आहे याच्यामध्ये आहे ती आहे शक्ती डॅडॅश ही सदिश राशी आहे पुढचा जो क्वेश्चन आहे तर सदि सदिश राशी म्हणजे ज्याला काय आहे दिशेची गरज आहे तर याच्यामध्ये आहे विस्थापन आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलंय ले। शक्तीचे सीजीएस एकक काय बघा शक्तीचे आपण एसआय SI युनिट बघितलं होतं ते होतं वॅट ओके डब्ल्यू ए डबल टी डब्ल्यू ए डबल टी आपण ज्याला वॅट म्हणतो वॅट हे सीजीएस युनिट आहे आणि आता आपल्याला विचारलंय की सीजीएस युनिट काय सॉरी हे युनिट आहे याला एस आय युनिट म्हणतो आणि सीजीएस युनिट आहे हे असतं अर्क पर सेकंड लक्षात ठेवा अर्क पर सेकंड हे झालं शक्तीचं सी जी एस युनिट आता पुढचं बघूया आपण की ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो हे मागच्या मा व्हिडिओमध्येच मी एक्सप्लेन आहे की ध्वनीचा सर्वात जास्त वेग असतो स्थायूमध्ये स्थायूमध्ये त्याच्यानंतर असतो स्थायूमध्ये सर्वात जास्त त्याच्यानंतर असतो द्रव मध्ये त्याच्यानंतर असतो वायूमध्ये ओके okay. तर आता इथे काय विचारलंय की सगळ्यात जास्त असतो तो सायूमध्ये असतो ध्वनीच्या उद्गमापासून निघालेल्या ध्वनीचे प्रतिध्वनीत रूपांतर होऊन तो प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान किती वेळ लागतो बघा लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही प्रतिध्वनी ऐकतात ओके प्रतिध्वनी ज्याला आपण म्हणतो इको ओके इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो इको इको कधी ऐकू येतो समजा तुमचा आवाज आणि तुमचा आवाज जो जिथून रिफ्लेक्ट होणार आहे किंवा जिथून परावर्तित होणार आहे तिथून येणारा आवाज याच्यामध्ये समजा पॉइंट वन सेकंड पॉइंट वन सेकंडचा समजा डिफरन्स असेल तर तो प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो आपल्याला आपला आवाज डबल ऐकू येतो आणि तो समजा टाइम पॉइंट वन सेकंडपेक्षा पेक्षा कमी असेल तर आपल्याला आपला प्रतिध्वनी ऐकू येत नाही तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा एखादी वस्तू खूप लांब असेल ओके जर ती लांब असेल आणि ह्या माणसाने काहीतरी आवाज दिला तर हा आवाज इथे जाईल आणि इथून रिफ्लेक्ट होऊन बॅक येला समजा त्याला पॉईंट वन सेकंड एवढा टाईम लागत असेल तरच त्याला तो प्रतिध्वनी ऐकू येईल समजा तो याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे आपण साधे आपल्या घरात पण राहतो तेव्हा आपण प्रतिध्वनी क्रिएट होतो ओके म्हणजे इको क्रिएट होतो पण काय असतं की आपला जो टाइम आहे जो ऐकू येण्याचा टाइम आहे तो पॉईंट वन सेकंडपेक्षाही कमी असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येत नाही ओके समजा पॉईंट वन सेकंडपेक्षा जास्त असेल तर तो प्रतिध्वनी ऐकू येतो बघा खूप इम्पॉर्टंट आहे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा आता पुढचं आहे की ध्वनीच्या तीव्रतेचे एकक का काय बघा ध्वनी जो मेजर केला जातो किंवा साऊंड एनर्जी जी मेजर केली जाते ती असते डेसिबलमध्ये हवेचे तापमान डॅश डॅश अंश सेल्सि सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग सुमारे सहा मीटर पर सेकंदने वाढतो बघा हे डायरेक्टली लक्षात ठेवा याचा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर खूप वेळ जाईल याच्यापेक्षा सिंपलमध्ये लक्षात ठेवा दहा डिग्री सेल्सिअसने समजा हवेचं से तापमान वाढलं तर जवळपास सहा मीटर पर आणि ध्वनीचा वेग वाढतो ओके जसं जसं तापमान आपण वाढत जातो तसं तसं ध्वनीचा वेग वाढतोय लक्षात ठेवा पुढचं आहे ध्वनी ऊर्जेचे प्रसारण तरंगामार्फत होते बघा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कसे होते अनुतरंगामार्फत अनुतरंगा म्हणजे अनुतरंगा काय असतं की आपल्या हवेतील जे बारीक 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 पार्टिकल्स आहे बघा आपण म्हणतो की निर्वात पोकळीत निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचं निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचं काय होत नाही ध्वनीचं ट्रान्सफर होत नाही म्हणजे काय प्रसारण होत नाही बघा एक, एक एक्सपेरिमेंट होता आपल्या शाळेतल्या पुस्तकामध्ये हा एक्सपेरिमेंट आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही बुक वाचलं असेल तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती पडेल की एक आपण काय करतो इथं एक इलेक्ट्रिकल रिंग ठेवतो किंवा तुम्ही एक करू शकतात की आपण समजा इथं आपला मोबाईल ठेवला आणि मोबाईलवरती गाणे चालू आहे ओके आणि ही काचेची बॉटल आहे काचेच्या बॉटलमध्ये आपण ठेवलं वरून पॅक करून ठेवलं इथं आपण एक व्हॅक्यूम पंप जॉईन केला याला ठीक आहे या पद्धतीने आता तुम्ही जेव्हा मधलं मोबाईलमध्ये आपलं गाणं वाचतो लक्षात ठेवा आपल्याला गाण्याचा आवाज ऐकू येणार आहे स्टार्टिंगला तर आपण थोड्या वेळाने काय करायचं ते व्हॅक्युम पंप आ, पंप ऑन करायचा आणि याच्यामधली जी हवा आहे ती सगळी सक करून घ्यायची म्हणजे ती सगळी बाहेर काढून टाकायची तर याच्यामध्ये काय होणार इथली हवा ओढून घेतली तर इथं निर्वात पोकळी तयार होणार जेव्हा निर्वात पोकळी तयार होते इथं तेव्हा तो आपल्याला धवनीचा आवाज येत नाही ओके आणि जेव्हा आपण परत याच्यामध्ये हवा सोडतो परत आपल्याला गाण्याचा आवाज ऐकू म्हणजे याचा अर्थ काय समजा इथं पार्टिकल्स असतील एअर पार्टिकल असतील तरच आपल्याला ध्वनीचा आवाज ऐकू येतं ध्वनी कसा ट्रान्सफर होतो हवेतून ट्रान्सफर होतो हवेतून का ट्रान्सफर होतो कारण तिथे एअर पार्टिकल्स असतात आणि हे पार्टिकल्स एकमेकांवरती आदळतात आणि ते एनर्जी ट्रान्सफर करतात आणि ह्या पद्धतीने ते पुढे जातात त्याच्यामुळं आपल्याला ध्वनीचा आवाज ऐकू येतो आणि हे छोटे 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 अणू असतात जे एकमेकांवरती आदळून आपला ध्वनीचा आवाज ट्रान्सफर करतात तर त्याच्यामुळं लक्षात ठेवा ऊर्जेचे प्रसारण हे विद्युत चुंबकीय नाही आहे विद्युतकीय नाही आहे दोघं पण नाही आहे अवतरंग पण नाही आहे तर ते आहे अणुमुळे छोट्या छोट्या पार्टिकल्समुळे आता पुढचा प्रश्न आहे की थंड प्रदेशातील जलचर प्राणी वनस्पती डायडॅश यामुळे सुरक्षित राहतात आर्द्रता दोबिंदू विशिष्ट उष्माधारक आणि पासा पाण्याचे असंगत आचरण बघा तर तो आहे पाण्याचे असंगत आचरण बघा सगळ्यात पहिले खूपशा एक्झाममध्ये हा क्वेश्चन येतो की पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय पाण्याचे असंगत आचरण बघा आचरण आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कन्सिडर करा की पाणी या जारमध्ये असं आपण पाणी ठेवलं आहे पाण्याचं टेम्परेचर नॉर्मली असं ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस म्हणजे आपलं से। जे बाहेरचं आहे जेव्हा आपण याला थंड करत जातो ओके पाण्याचं टेम्परेचर आपण कमी करत नाही वीस डिग्री सेल्सिअस अठरा त्याच्यानंतर दहा त्याच्यानंतर पाच डिग्री सेल्सिअस ओके जेव्हा आपण असं करतो किंवा कोणतीही वस्तू थंड करतो जेव्हा तिचं टेम्परेचर आपण लो करतो तेव्हा त्याचं व्हॉल्यूम जे असतं किंवा ज्याला आपण आकारमान म्हणतो ते कमी कमी होत जातं ठीक आहे तर ते तुम्ही समजा बघितलं आता हा जो रे याच्यामध्ये समजा हा इथपर्यंत भरलेला असेल इथपर्यंत भरलेला असेल तुम्ही हे थंड करत केलं तर एकदम नॉर्मली आपल्याला एक, एक लाईन खाली दिसेल ठीक आहे इथपर्यंत झालंय कारण त्याचं काय व्हॉल्यूम कमी झालंय राईट आता याच्यामध्ये काय होणार पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत तर असं होणार पण जेव्हा हे पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जाणार म्हणजे चार डिग्री सेल्सिअस होणार आणि चार डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जायला लागणार तेव्हा तुम्ही बघायचं की याचं व्हॉल्यूम वाढायला लागतं म्हणजे काय आकारमान वाढायला लागतं आणि ते शून्य डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याचं जे आक्रमण आहे ते वाढत जातं म्हणजे काय चार डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होत जात आणि चार डिग्री सेल्सिअसच्या खाली आक्रमण वाढत आहे हे तुम्ही कसं लक्षात घेणार समजा बघा आपण फ्रीजरमध्ये तुम्ही करू शकता की फ्रीजरमध्ये आपण समजा एखादी प्लास्टिकची बॉटल ठेवली किंवा काचेची बॉटल फुल भरून ठेवली आपण पाणी तुम्ही एकदम त्याच्या तोंडापर्यंत आहे आणि ती बॉटल फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची जर तुम्ही दोन पाने तल, पाने ती दोन दिवसानंतर बघितली तर ती काचेची बॉटल किंवा प्लास्टिकची बॉटल ती फुटलेली दिसते फुटलेली का दिसते तर पाण्यातलं पाण्याचं जे आकारमान आहे ते वाढलेलं आहे ओके आणि आकारमान वाढल्यामुळं काय होतं ती बॉटलला फोडून टाकतं तो तेवढा फोर्स हा बॉटलला फोडून टाकतो तर त्याच्यामुळे आपल्याला काय आहे की चार डिग्री सेल्सिअसच्या से खाली पाणी जेव्हा जातं त्याचं आकारमान वाढतं यालाच म्हणतो आपण पहिल्यांदा कमी होतं नंतर वाढतं यालाच म्हणतो पाण्याचे असंगत आचरण आणि हे कशासाठी उपयोगात येतं की पाण्याचं आकारमान वाढल्यामुळं बघा तुम्ही समजा याच्यामध्ये बघितलं असेल नॅशनल जॉग्रफी किंवा डिस्कवरीवरती जे बर्फाळ प्रदेश असतात त्याच्यावरती जे नद्या असतात त्यांच्यावरती बर्फाचे लेअरच्या लेअर असतात म्हणजे थरच्या थर, थर जमतात पण खाली जे असतं ते पाणी नॉर्मल टेम्परेचरला असतं ज्याच्यामुळं जे जलचर असतात ते प्राणी असतात ते जिवंत राहतात आणि ते सुरक्षित राहतात तर हे लक्षात ठेवा ते कशामुळे होतं ते पाण्याच्या असंगत आचरण आहे ही कन्सेप्ट आहे त्याच्यामागे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज जवळपास आपण ट्वेंटी फाय क्वेश्चन बघितले आहे जे काही आपल्याला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठे काही डिफिकल्टीज वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात